वह कार मेरे बेटे के नाम पर है। पुलिस को इस हादसे की निष्पक्ष और पूरी जांच करनी चाहिए। किसी को अलग तरह से जज नहीं किया जाना चाहिए। जो लोग दोषी हैं उन पर आरोप तय कर कार्यवाही होनी चाहिए। मैंने किसी भी पुलिस विभाग से बात नहीं की है। न्याय सभी के लिए समान होना चाहिए, चाहे कोई राजनीति से संबंधित हो या किसी और से। ऐसी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे द्वारा मीडिया से संवाद साधते हुए की। माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे। कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेच्या आतमध्ये बोललो नाही। त्यांना जे आढळेल CCTV मध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्याय सारखा असला पाहिजे। कोणी राजकारणाचा असो कोणी असो, पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, CCTV सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे। सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कोणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही, मी परमेश्वराचे आभार मानतो। पण ॲक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं।